महाअंतिम सोहळा सुरू झालेला आहे, मजा यायला सुरुवात झालेलीच आहे. फुबाईपुचीनं नशा लागली आहे जवळजवळ सगळ्या माणसांना. नशेचं असंच असतं, पिणाऱ्या माणसाला दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, एक तर कुठलाही थुकरट बहाणा आणि फुकटचा चकणा. दोन गोष्टी मिळाल्या की हे सुरू होतात. तर असाच एक तळीराम आता इथे येणार आहे. खरं तर 2 दिवस झाले तो कुठेतरी गायब झालाय आणि त्याची बायको त्याला शोधतीये. बघूयात मग आता तिच्या मुलांचा हा पिता गेलाय कुठे. जोरदार ठायांनी स्वागत करूयात गेल्या पर्वाची महाविजेती जोडी सुप्रिया पाठारे आणि भाऊ कदम. गेलं कुठं गावना शोधला बिकर रावना, गेलं कुठं गावना शोधला बिकर रावना. सांगते मी खरं नाही खोटन खाजवाकी जरा खाजवाकी तुम्ही खाजवाकी. आता एवढं सांगते तर खाजवाकी नवरा शोधाया टोकन खाजवाकी, नवरा शोधाया टोकन खाजवाकी, नवरा शोधाया टोकन. रात्री पाठवलं होतं भाजी आणायला, मध्यरात्र उलटून गेली, सकाळचे 4 वाजले तरी यांचा पत्ता नाही, कुठे गेले कुणास ठाऊक. जहा चार यार मिल जाय बघे रात हो गुलजार, जहा चार यार, जहा चार यार मिल जाय बघे रात हो गुलजार, जहा चार यार, जहा चार यार मिल जाय बघे रात हो गुलजार, जहा चार यार. याला वासानीच चढली, आता याला उतारा द्यावा लागेल. हा सलाम गुरखा सलाम. काय रे ये गुरखोलो की बहुत नाटकी है रे, बहुत हेले जाओ. बायकोला कसले पैसे देता लाज नाही वाटत? गुरखा माझी बायको आहे. आओ गुरखा नाही तुमची बायको आहे. मग गुरख्याची बायको कुठे आहे? कोण गुरख्याची बायको? काय झालं तुमचं? काल गेला होता भाजी आणायला, आज उगवलं. कुठे गेला होतात? महासभेला. कुठे? महासभेला. महासभेला गेले होते. कोणी बोलवलं? मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं? असे सगळे खासदार आमदार सगळे कसे खाली बसले होते. आय टेक चार्ज ऑन द स्टेज अँड स्पीक अप लँग्वेज, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ इंडिया अँड दिस इज अ वोट बॅलन्स इट अँड बॅलन्स इट इज नॉट द ऍसेट अँड लायबिलिटी अँड टॅली द क्वेश्चन अँड दॅट्स वाय ऑनर सुन मी यंगची टी आर पी इज व्हेरी हाय. अशा लोकांनी टाळ्या वाजवल्या तेवढ्यात मुख्यमंत्री डायरेक्ट आले आणि माझ्याशी थेट बोलले. मुख्यमंत्री तुमच्याशी बोलले? मग याला आधी खाली उतरू असा मान दिला, मानानं घेऊन गेले. हे असं मानाने मान पकडली होती ना, मानाने घेऊन गेले. 3.5 लाख लोक होती तिकडं, त्या सगळ्यांनी मला लाफिंग ओवेशन दिलं. लाफिंग ओवेशन म्हणजे कळतं का तुम्हाला? हसले तुमच्यावर ते. अहो मी तुम्हाला सामान आणायला पाठवलं, तर सामान कुठे आहे? काय लाज झालं? काय झालं? सामान आहे सामान. जरा धर ना. सामान कुठे आहे? फुफ मधी. काय फुफ मधी? काय बोलताय? अरे तुला एवढं स्पष्ट पण ऐकलेत नाही का? थांब जरा. फुबाई फू मध्ये सामान आहे. कोण? सुनील. सुनील तावडे सामान आहे. काय बोलती? अश्विनी काशीकर. अश्विनी काशीकर सामान आहे. सामान बोलता तिला? लाज वाटते, लाज वाटते सामान बोलायला. मी तुम्हाला सामानाची यादी दिली होती, ती कुठे यादी? यादी यादी शोधतोय का गादी? यादी की यादी नाही का तुम दीवार हो का तुम यार से पुकार लो यार तुम यादी.
यादी यादी सामान कुठे सामान ठेवलं टिक्कीत गाडीच्या कुणाच्या आपल्या आपल्याकडे गाडी आहे बोरिवली बोरिवलीचं काय सामान फोर व्हीलर रे फोर व्हीलर फोर व्हीलर गाडी आमच्याकडे बरं का कुठल्या कंपनीची सोडा सोडा हे सोडा सोडा राया गाडी बिडी नाहीये सामान कुठे ठेवलं ते सांगा आईला म्हणजे सगळं सामान गेलं दुसऱ्याच्या गाडी ओ काय चाललं तुमचं तुम्हाला मी सामानाला जे पैसे दिले होते ते उडवले दारू हे सगळं बसवलं काय थांब जरा तुला स्पष्ट कळतच नाही येऊ सगळे मी तुम्हाला कळतंय का हे ना दारूमुळे होते दारूमुळे कळतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा सांगा सांगा मला सांगा मी सोडवते ना सांगा काय प्रॉब्लेम आहे चार्जर चार्जर माझ्याकडे छोट्या पिनचा चार्जर आहे त्याला मोबाईल लागत नाही काय माझा खूप मोठा प्रॉब्लेम यांच्याकडे जातो चार्जर आहे का बाबा ते नाही म्हणत यांच्याकडे जातो चार्जर आहे ते नाही म्हणतात काय करू माझा जनसंपर्क तुटतो तुझ्याशी पण बोलू शकत नाही मी मित्रांशी बोलू शकत नाही काय कशाला मित्रांशी बोलायला पाहिजे बेवडे मित्र सगळे त्यांच्या घरी जाऊन नुसते दारू ठोसत असतात तुझ्यासारखी नाही त्यांच्या बायका एकदम डिसेंट्री बायका आहेत त्या डिसेंट्री काय बोलताय तुम्ही अगं कधी पण घरी गेलो तुमचे बुर्जी काय बोलते बुर्जी बोलतात तुम्हाला बुर्जी नाही का भाऊजी काय बोलतो तुम्ही जेवण जा असं बोलतात मला असं बोलतात मग आम्ही दारू प्यायला दाराच्या बाहेर बसलो ना की त्याच्यातली एकाची बायको बघती पण अजिबात आम्हाला काय बोलत नाही मा कदम काय बोलत नाही मा कसम असं म्हणतात माननीय कदम काय नाही बोलत ग काय नाही बोलत फक्त त्यातला नवरा कोण हे बघती अशी कॉलर पकडते आणि फरफटत फरफटत घरात नंतर तो येतो एकदम डिसेंट्री तो म्हणतो मला जाम पडली तुम्ही पडायच्या आधी निघा कळलं असे हे तुमचे मित्र बेवडे सगळे तुमच्या पैशाने दारू ढोसतात नालायकात नालायक मित्र मित्र म्हणून मी आहे उद्या माझं काय बरं वाईट झालं हे असं झालं तिरडी खाल्ल्यावरून चार लोक घेऊन गेले तू काय करणार तुला तर तोंडाकडे बघणार आज तुला का माझे चाळले शिकले तारे तारे उचला स्क्रिप्ट उचला आता आशीर्वाद द्या तारे चांगले असे असे मित्र असतात हे बघा तुम्ही जर चांगले झाल ना तर संसार चांगला राहील हा असं तुम्ही तंदुरुस्त राहिला पाहिजे तंदुरुस्त खा तुम्ही तंदुरी खा पण पिऊ नका ना चांगले बघा पोट बघा किती सुटलंय कुठे पोट आली बिस्किट आली 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 जा चाळण कंठाल तुमच्यामुळे ना लाज आणता तुम्ही लाज उगाच तुमच्याशी लग्न केलं असं झालं चांगलं घरदार सोडून आई सोडून आले सासू मिळाली वडील सोडून आले सासरे मिळाले बहीण सोडून आली नणंद मिळाली मग काय सोडून आलंस म्हणून मी मिळालो म्हणून तुला किंमत नाही माझी हा तुम्हाला आहे का बायकोची किंमत आहे तुम्हाला फक्त दारू पाहिजे दारू ह्या मुलांना ना धुळी भांडी करेन आणि मी सांभाळेन पण तुमच्याकडे राहणार नाही आता अजिबात करा तुमचा संसार चल जा 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 चल जा काही गरज नाही मला तुझी चल अरे वा रे वा हे आंघोळीला पाणी टाकी हे गरज नाही तुझी मला कळलं ना हा
जेवायला वाढ मला नाही काही गरज नाही मी ऑर्डर देईन तिकडे पार्सल मागवलं हॉटेलमधून तुला काय वाटलं हा नंबर सांग हॉटेलचा काय नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याचे विरती भागे संसार फाटका होतो नसतेस घरी तू जेव्हा आता मला भास पण व्हायला लागली दारू वाईट भास होत नाहीये मीच आहे तू परत आली पण तुम्ही आधी वचन द्या तुम्ही दारू सोडाल म्हणून दारू काय शब्द देतो तुला उद्यापासून दारू सोडली की पण तू मला सोडून द्या नाही तुझ्याशिवाय नाही राहू शकत गे मी सोडून जाणू शपथ घे तुमची शपथ माझ्या पोरांची शपथ पोरांची शपथ नाही जाणार अरे माझी बायको सोडून जाणार नाही ऐकलं ना सगळ्यांनी नाही जाणार आता मी सेलिब्रेट करणार आता पार्टी करणार मी पार्टी अरे माझी बायको मला सोडून जा आता म्हणाला आपला दारू सोडली म्हणून हे उद्या आता पार्टी महाअंतिम सोहळा आहे आज मागच्या महाअंतिम सोहळ्याचे तुम्ही विजेते होतात आता उमेदवार आहात पुन्हा एकदा बघूयात आपल्या परीक्षकांना तुमचा आजचा परफॉर्मन्स कसा वाटला स्वप्नील सर तुम्हाला बघितलं ना की मला रिले रेस धावणाऱ्या 400 मीटरचा रनर आठवतो की जो आपली ताकद शेवटच्या 100 मीटरसाठी सांभाळून ठेवतो तो आपला फुल स्टीम संपूर्ण 300 मीटरमध्ये देत नाही आणि शेवटच्या 50 मीटरमध्ये तो असा धावतो जसा कोणीच धावत नाही तुमचा आजचा परफॉर्मन्स ना हा फिनालेला साजेसा परफॉर्मन्स होता मी इतके जेवढी जी काही पर्व मी इथे बसले होते तेवढे सगळे पर्व मी तुम्हाला सावरिया म्हणत होते आज माझा हा दारुड्या बेवडा सावरिया ही मला आवडला सो यू आर माय सावरिया खूप क्यूट सो इट वॉज अ रॉक स्टार परफॉर्मन्स थँक्यू सो मच तर भाऊ आणि सुप्रिया तुमचा या पर्वातला सगळा प्रवास प्रेक्षकांनी पाहिलेला आहे त्याची छोटीशी झलक पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवूयात या एव्ही मधून भाऊ म्हणतो विनोद उगाच होत नाही त्याचं अंगामध्ये रोप पाहिजे पण स्किट करायच्या आधी मला 10 मिनिट झोप पाहिजे तूच तूच सगळीकडे तूच गोरीला रावण दिवसभर मारलाय माझा बोच संगीताच्या आधारावर करतो मान अपमान आणि कटिंग वरती येतो आमचा भाऊ तुल्ला खान दारातून माझ्या त्यांची वरात गेली मेहंदी तरंगलेली परची उरात गेली होठो से छूलो तुम मेरा गीत अमर कर दो होणार सून केलं तरी फुबाई फूत राहीन आणि आईसारखी जपणारी भाऊची मी बहीण आई म्हणून बहीण म्हणून तेरे लिए सब किया टायमिंग करेक्ट जमलेली ही वन अँड ओनली सुप्रिया अगं बाई कोण आपण काही पडलंय का इथंच आहे मी ऐके ते धावते ना आधी उठा ना माझं तुझ्यावर प्रेम आहे हम बंदे हैं सुट्टे घे ना कुठून तरी प्यार के अंतिम सोहळा चालू आहे कोण आहे मांगे सब की खैर तो माईकच नाही कोण आहे हां अपनी सबसे हेलो दोस्ती
येस साबळे सर काय प्रॉब्लेम आहे हे उद्यापासून आहे सारे गमप मला वेड लागले गाण्याचे हॅलो मला वेड लागले गाण्याचे निलेश साबळे सर असं काय करता तुमच्या सांगण्यावरच मी इथे आलोय ना तू सर म्हणालास तरी मी तुला अँकरिंगला घेणार नाही अँकरिंगला मी अरे मला तुझ्याच मदतीला बोलवलंय ना पण हो जोरदार झालं पाहिजे माझा मित्र सगळ्यांचा लाडका संकर्षण कराडे याच्यासाठी हुवाईफूचा महाअंतिम सोहळा आहे इतकं छान वातावरण आहे होणार असून मी ह्या घरची तुम्ही एक सासवांपैकी एक आहात आणि तुमची टीम पण इथे आलेली आहे आपण तुमच्या टीमतर्फे पौर्णिमाताईंना विचारूया की तुमच्या सासवांपैकी एक सासू इथे परफॉर्म करते महाअंतिम सोहळ्यात एका पर्वाची ती विजेती होती आता या पर्वात तुम्ही तिला कशा शुभेच्छा द्या सुप्रियावर आम्ही सगळ्या खूप प्रेम करतो सुप्रिया खूप छान करते भाऊची जोडी खूप दोघांची जोडी खूप छान आहे आणि आम्ही तिची कुठलेही तिचा एपिसोड सोडत नाही आम्ही खूप आनंदाने तिचे एपिसोड्स बघतो आणि या पर्वात सुद्धा आम्हाला आमचे फुल सपोर्ट आहे तिला की तिलाच पहिला नंबर दिसाच येईल ऑल द बेस्ट सुप्रिया आणि भाऊ ऑल द बेस्ट जोरदार शुभेच्छा या जोडीला जोरदार